हेलो स्टूडेंट्स, लास्ट वीडियो मध्ये आपण पेज नंबर 13 बघा, त्याच्यामध्ये आपण सर्वनाम या टॉपिकला सुरुवात केलेली. बरोबर, सर्वनाम म्हणजे काय? तर प्रोनाउन. आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं, बघा पेज नंबर 13 मध्ये तुम्हाला एक उदाहरण दिलेलं होतं, ठीक आहे. त्या उदाहरणामध्ये तुम्हाला राहुलचं उदाहरण दिलेलं, तर आपण हे बघूया की या राहुलच्या उदाहरणामध्ये त्यांनी सर्वनाम कसं एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय बघा, की सर्वनाम म्हणजे एक्झॅक्टली काय, व्हॉट इज प्रोनाउन, ठीक आहे. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल वरनं तुम्हाला कन्सेप्ट जास्त क्लिअर होईल. तर एक्झाम्पल त्यांनी दिलं होतं राहुलचं, आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की आपण बघा कोणाला, कोणाच्या बद्दल जेव्हा माहिती सांगतो, राजू इज अ बॉय, राजू इज अ बॉय, राजू इज गुड बॉय, म्हणजे राजू हा शब्द आपण सतत रिपीट करतो. पण ते रिपीट केलेलं म्हणजे जेव्हा आपण रिपीट करतो ना, तेव्हा ते ग्रॅमॅटिकली आपण म्हणतो ना, तर तसं रिपीट नाही झालं पाहिजे. तो शब्द वारंवार आपण रिपीट करतो, राजू राजू राजू. तसं या एक्झाम्पलमध्ये बघा तुम्हाला दिलंय की आज राहुल रागावला आहे, राहुल राहुलच्या खोलीच्या कोपऱ्यात बसला आहे. बघा, राहुल राहुल इकडे आलंय, राहुल इकडे आलंय. आईने राहुलला समजावले पण राहुलने ऐकले नाही. राहुल खूप उदास आहे. आता बघा, मी अंडरलाईन केलं इथे की राहुल रागावला आहे, राहुल राहुलच्या खोलीच्या कोपऱ्यात बसला आहे, त्याच्यानंतर राहुल आईने राहुलला समजावले पण राहुलने काही ऐकले नाही, आणि राहुल खूप उदास आहे. म्हणजेच या वाक्यामध्ये राहुल हा शब्द बऱ्याचदा रिपीट झालेला आपल्याला दिसून येतो. तर प्रोनाउन म्हणजे काय असतं, की आपण त्या राहुलच्या ऐवजी एक वेगळा शब्द वापरतो. बरोबर आहे, म्हणजे जसं इंग्लिशमध्ये तुम्ही राहुल इज अ बॉय, राहुल इज अ गुड बॉय, म्हणजेच ही इज अ गुड बॉय, म्हणजेच ही म्हणजे काय झालं, प्रोनाउन. तसं मराठीमध्ये बघा, आपण आता सर्वनाम वापरून तो पॅरा लिहिणार आहोत. तर त्याच्यामध्ये आज राहुल रागावला आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपण इथे वरती राहुल वापरलं होतं, पण आता बघा आपण इथे काय वापरलंय, तो त्याच्या खोलीच्या कोपऱ्यात बसला आहे. आईने त्याला समजावले पण त्याने ऐकले नाही. इथे बघा, आईने राहुलला समजावले, पण आपण राहुलच्या ऐवजी काय वापरलं, इथे त्याला वापरलंय, त्याला हे सर्वनाम झालं. मग राहुल खूप समजावले पण राहुलने ऐकले नाही, पण त्याने ऐकले नाही म्हणजे त्याने हे पण काय, सर्वनाम. आणि मग राहुल खूप उदास आहे, तो खूप उदास आहे, म्हणजेच राहुलच्या ऐवजी आपण तो वापरला आहे. आलंय सगळ्यांच्या लक्षात? राहुल रागावला आहे, राहुल राहुलच्या खोलीच्या कोपऱ्यात बसला आहे, आईने राहुलला समजावले पण राहुलने काही ऐकले नाही, आणि राहुल खूप उदास आहे. म्हणजेच हा जो राहुल हा शब्द सतत जो रिपीट झाला आहे, त्याच्याऐवजी आपण तो, त्याच्या, त्याला, त्याने आणि तो हे सगळे काय वापरले आहेत, सर्वनाम, म्हणजेच प्रोनाउन. म्हणजे याची डेफिनेशन बघा काय होईल, या वाक्यामध्ये आपण तो, त्याच्या, त्याला, त्याने, तो हे शब्द आपण राहुल या शब्दाच्या जागी आलेले आहेत, वापरलेले आहेत, आणि त्यालाच आपण सर्वनाम म्हणतो. पुन्हा एकदा बघा, इथे आपण काय काय शब्द रिपीट केलेत, म्हणजे कुठले शब्द वापरलेत, राहुलच्या ऐवजी तो, त्याच्या, त्याला, त्याने, तो, हे सगळे शब्द आपण जे आहेत, तो, त्याच्या, त्याला, त्याने आणि तो हे सगळे काय आहे, सर्वनाम. म्हणजेच त्याची व्याख्या काय आहे, डेफिनेशन. व्याख्या म्हणजे काय, डेफिनेशन. तर त्याच्यामध्ये आपण नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
म्हणजेच आपण राहुलच्या ऐवजी हे सगळे चार शब्द जे वापरले आहेत जिथे जिथे राहुल रिपीट झालाय त्या सगळ्या शब्दांना काय म्हणतात सर्वनाम असे म्हणतात. ठीक आहे, आलंय लक्षात? म्हणजेच काय डेफिनेशन काय येणार बघा तुम्हाला, याची डेफिनेशन बघायला समजून घ्या की नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना आपण सर्वनाम म्हणतो. म्हणजेच आपण सारखं सारखं राहुल हा शब्द रिपीट नाही केलाय आणि त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. तो, ती, त्यांच्या, आपण, आम्ही, मी, तू, हे सगळे काय आहे? सर्वनाम आहे. तो, ती, त्यांच्या, आपण, मी, तू, तुम्ही, अरे लक्षात. त्याच्यानंतर त्याने, ओके, हे सगळे काय आहेत? तर सर्वनाम आहेत. म्हणून हा फरक बघा, मी तुम्हाला कॉलम करून एक्सप्लेन केला, इथे फरक दाखवलाय की राहुल रागावला आहे, इथे राहुल रागावला आहे. बरोबर, राहुल राहुलच्या खोलीच्या कोपऱ्यात बसला आहे, पण इथे कुठला वापरला शब्द आपण? राहुलच्या ऐवजी तो आणि राहुलच्या ऐवजी त्याच्या. आलंय लक्षात? हे दोन काय आहे? सर्वनाम आहे. त्याच्या खोलीच्या कोपऱ्यात बसला आहे. तिसऱ्या सेंटेन्समध्ये काय आहे की आईने राहुलला समजावले पण राहुलने ऐकले नाही. आईने त्याला समजावले, राहुलच्या ऐवजी काय? त्याला. आणि राहुलने ऐकले नाही म्हणजेच त्याने ऐकले नाही. आलंय लक्षात फरक? चौथ्या वाक्यामध्ये बघा, राहुल खूप उदास आहे. सारखं सारखं राहुल राहुल आलंय, मग आपण काय केलंय? तो खूप उदास आहे. पुन्हा आपण राहुल खूप उदास आहे म्हटलंय का? नाही, तो खूप उदास आहे. आलंय की नाही सगळे सर्वनाम याच्यामध्ये? तो आलंय, त्याच्या, त्याला, त्याने आणि तो, हे सगळे काय आहे? सर्वनाम आहे. हा फरक आपण इथे स्पष्ट केलेला आहे. आलंय सर्वनाम ही कन्सेप्ट सगळ्यांच्या लक्षात? ठीक आहे, आया है समझ में सबको? प्रोनाउन्स मीन्स एक्झॅक्टली वॉट. जो बार बार हम लोग ने राहुल वर्ड यूज नहीं किया उसको, और उसके जगह पे जो दूसरा वर्ड यूज किया है, दिस इज प्रोनाउन. ठीक है, नाउ वन मोर सेंटेन्स. उदाहरण क्रमांक दोन, ह्याच्यामध्ये बघा सर्वनामाचं काय दिलेलं आहे आपण, की सायकल नवीन आहे. बरोबर आहे, सायकल नवीन आहे. सायकल वजनाला हलकी आहे. सायकल नवीन आहे, सायकल वजनाला हलकी आहे आणि सायकलची किंमत मात्र जास्त आहे. जसं आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं की राहुल 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 रिपीट झालेलं, तसे इधर कोणसा वर्ड यूज रिपीट हुआ है बार बार? सायकल सायकल सायकल. इसका फरक देखो अभी इसमें सर्वनाम में. सायकल नवीन आहे, सायकल नवीन आहे. सायकल वजनाला हलकी आहे, सायकलच्या ऐवजी आपण ती वापरला आहे इथे. ती वजनाला हलकी आहे. सायकलची किंमत मात्र जास्त आहे, तिची किंमत मात्र जास्त आहे. म्हणजेच इथे बघा काय झालेलं आहे, सायकल ती, म्हणजे तिथे आपण ती हे सर्वनाम वापरलं आहे आणि तिची हे सर्वनाम वापरलं आहे. आलंय सगळ्यांच्या लक्षात? आता अजून एक उदाहरण बघा. जेवढे तुम्हाला उदाहरण तुम्ही अभ्यास करणार तेवढं तुम्हाला ग्रामर कन्सेप्ट ही क्लिअर होणार. उदाहरणांवरून आपल्याला जास्त समजतं की सर्वनाम म्हणजे काय. आता बघा अजून एक उदाहरण तुम्हाला मी सांगते. एक पहिलं उदाहरण आपण बघितलं राहुलचं, दुसरं जे उदाहरण तुमच्या पुस्तकातच दिलेलं आहे एक्सरसाइजमध्ये, दुसरं उदाहरण आपण बघितलं सायकलचं. सायकलमधलं कुठे कुठे काय सर्वनाम यूज केले ते मी तुम्हाला सांगितलं. आता थर्ड एक्झाम्पल इज पोळा. पोळा फेस्टिवल, पोंगल. ओके, तो कोणाचा सण असतो? बैलांचा. बैल जो रहता है खेत में, ओके, उसका वो फेस्टिवल आहे. और उसमें दिया देखो की पोळा हा बैलांचा सण आहे. ओके, बैलांसाठी पोळा सण खूप महत्वाचा आहे. इतर सणांप्रमाणे पोळा सण पवित्र आहे. म्हणजेच काय? पोळा हा बैलांचा सण आहे. बैलांसाठी पोळा सण महत्वाचा आहे आणि इतर सणांप्रमाणे पोळा सण पवित्र आहे.
म्हणजे इथे बघा पोळा 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 मीन्स पोंगल 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 हे रिपीट हुआ आहे. नाव दिस डिस्टिंग्विश एक्झॅक्टली व्हॉट की ह्याच्यामध्ये बघा सर्वनामाचं काय सांगितलंय. पोळा हा बैलांचा सण आहे. हो बरोबर आहे की पोळा हा बैलांचा आहे म्हणजेच तो फेस्टिवल कोणाचा आहे बैलांचा आहे पोंगल हा फेस्टिवल बैलांसाठी पोळा सण. पोळाच्या ऐवजी आपण हा वापरलाय की हा सण खूप महत्वाचा आहे. आणि तिसऱ्या सेंटेन्समध्ये इतर सणांप्रमाणे हा सण पण पवित्र आहे म्हणजे इथे आपण हा आणि पुन्हा एकदा आपण हाच वर्ड वापरलाय म्हणजेच हे दोन काय आहे हा आणि हा हे सर्वनाम आहे. अजून दोन एक्झाम्पल मी सांगतीये पण त्याच्यामध्ये फरक मी तुम्हाला दाखवण्या दिलाय लाईन ड्रॉ करून जस्ट एक्झाम्पल. त्याच्यामध्ये मला सांगा की तो चोर नाही राजू चोर नाही तो चोर नाही म्हणजे तो काय आहे सर्वनाम. आपण आमच्या घरी जरूर यावे त्याच्यामध्ये आपण हे काय आहे सर्वनाम. आणि तू चित्र रंगवतो समज राजू चित्र रंगवतो तर तू चित्र रंगवतो म्हणजे तू हे काय आहे सर्वनाम. आलंय लक्षात? तर हे तुम्ही सर्वनामांचं घरी एकदा प्रॅक्टिस करा पुन्हा एकदा बघा म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. बाकी एक्झाम्पल्स अजून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे समजलं ना सगळ्यांना? ठीक आहे टेक केअर.